नमस्कार आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत पाठ क्रमांक सोळा चतुर कासव पाठ क्रमांक सोळा चतुर कासव ऐका समजून घ्या म्हणा ऐका समजून घ्या म्हणा आता तुम्हाला प्राण्यांची चित्र दिसते शब्दाऐवजी तिथे प्राण्यांचं चित्र वापरलेलं आहे आता आपण वाचूया एक दिवस कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासव हळू हळूच हलु, हलु, मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासव कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्या कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे शिकार हातची गेली आता हीच गोष्ट इथं आहे पण इथं चित्र दिलं नाही ते आपण परत वाचूया चतुर कासव एक दिवस कासव जंगलाकडे निघाले एक दिवस काय झालं कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला समोरून त्या ते, कोल्हा त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला कोल्हा त्याच्या दिशेने येत होता कासव घाबरले आता आपल्यापेक्षा बलवान प्राणी समोरून येताना छोटे प्राणी देखील घाबरतात तसेच त्याचप्रमाणे कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतली आता तुम्ही कासव पाहिलाच असेल तो आपली मान आणि पाय हे कवचात अशी ओढून घेतो आणि त्यामुळे ते फक्त तो कवचच असं दिसतो आणि कवच, कवच पाहिला की फक्त आपल्याला काय वाटतं तो दगडच आहे काय कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला कवच ओरखडले आता कवच कवच पाहिलं त्याने कोल्ह्याने आणि त्या त्याने त्याच्यावर पायाने आपल्या पंजाने ओरखडले कोल्ल्याला वाटले हा तर काय दगडच आहे कोल्ल्याला काय वाटलं हा एक दगड आहे कोल्हा पुढे निघून गेला दगड समजून तो त्याच्या पुढून निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढली कासवाने पण हळूच मान काय केली बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासव काय झालं पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला पाण्यात शिरल्याच्या नंतर कासवाने काय केलं कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे शिकार हातची गेली तो का दगड नव्हे तर काय होता कासवे असं जेव्हा कोल्ह्याला समजले तेव्हा कोल्हा स्वतःशीच म्हणाला अरे चांगली शिकार होती ती काय गेली हातची गेली धन्यवाद